अरे रूम मी मिलन वीरा वालावलकर, सिंधुदुर्ग ओरोस उपासना केंद्र. माझा अनुभव मी आता सादर करते. जवळजवळ मला आता 10-15 वर्ष झाली बापू परिवारात येऊन. पहिल्या स्टार्टिंगला तेथे बापू यायच्या आधी दिंडे वगैरे खूप याय दिंडे बापू निवडायचे, दिंडे चालू असायचे. आणि त्यावेळी मला असं वाटायचं की मी ते दिंडे बघितले आणि मला नाचायची खूप हौस पहिल्यापासूनच. तर मी बापूंना म्हणतो, बापू आमच्या गावी काय दिंडी बिंडी असं काय काय नाही, मला नाचायची खूप हौस आहे. त्याच्यामुळे जरा जर मला जर तुमच्या दिंडीला जर नाचायला मिळालं तर बरं होईल. तर झालं फक्त मी मनातच म्हटलं बापूंना. आणि ते जल बिल आम्ही चार्ज केलो आणि आम्ही गावी गेलो. आणि मला वाटतं 15 दिवसांनी रामनवमीचं बापूंकडे उत्सव असतो. तर गावी गेले 8-10 दिवसच झाले. आणि बापूंनी बरोबर ह्याची डोंबिवलीची दिंडी निवडली आणि एक कुठची तरी निवडली. आणि त्या दिंडीच्या डोंबिवलीच्या दिंडीला माझी नणंद समक्ष वीरा वायंगवडेकर तेथे असते, कार्यरत असते. मग तिच्या पटकन लक्षात आलं की माझी वहिनी गावी करते, मग तिला जर सांगितलं तर येईल. मग तिने आपल्या केंद्रप्रमुख होते त्यांना सांगितलं की माझी वहिनी गावी आहे, तिला अशी दिंडी बिंडी जण बापूंचं करते ती, तिला नाचायची विचारायची खूप हौस आहे. त्यामुळे जर तुम्ही जर तिला तिचं नाव घेत असाल तर बघा, मी देते नाव सांगते विचारले. तर ती पटकन आणायला म्हणाली की या चालेल का, हरकत नाही, तुम्ही सांगा तिला, आम्ही तिचं नाव घेतो. आणि तिने माझं नाव घेतलं. आणि नंतर मग तिने मला फोन केला की वहिनी असं असं तुझं नाव दिलं आहे दिंडीला, बापूंनी आमची दिंडी इकडची निवडली, तू काय करतेस. शेवटी कसं असतं, गावी येऊन परत जाणं आणि परत जर घरातल्यांना किंवा मिस्टरांना म्हणा किंवा सासूबाईंना म्हणा विचारायचं, म्हणजे ते माझ्या मनाला असं कठीण वाटायचं की आत्ता येऊन गेल्याने ताबडतोब कसं काय सांगायचं. मग त्यानंतर झालं, मी सांगेन, तिने मला सांगितलं फोन करून की वहिनी तुझं नाव दिलं आहे, तू तयारीत राहा. तर मी सांगते, मी बघते, मी आधी सांगत नाही कारण डायरेक्ट तसं मी सांगू शकत नाही पटकन. तर झालं, तरी पण तिने नाव दिलं. आणि आधी 2-3 दिवस राहिले दिंडीला आणि मला तिने परत फोन लावला आदल्या दिवशीच फोन लावले आणि मला सांगते, वहिनी तू काय करते, मी नाव दिलं आता परत नाव हे कटके सांगितलं तिला तर ती मला ओरडेल. तर मिस्टर आंघोळीला गेलेले आणि आम्ही चपात्या भाजत होतो, आई सासू आणि मी. तर तिचा फोन आला, तर मी उठून गेले आणि मी सांगितलं, नाही ग, मी आता परत ताबडतोब विचारू शकत नाही. आणि बापूंना मनात सांगते, बापू मला दिंडीला यायचं आहेच, पण मी परत बोलू शकत नाही, आत्ता येऊन गेले आणि परत कसं मी सांगू. तर बोलले आणि नाही म्हणून सांगितलं, बघते म्हणून सांगितलं, नाही पण नाही म्हटलं. आणि आले चपाती वाजायला परत. तर आई विचारते माझी सासूबाई की काय कोणाचं फोन. तर म्हटलं, ज्योत्स्ना समक्षवीर्याचा फोन आहे. तर कशासाठी, तर मला दिंडीला नाव दिलं आहे माझं, मी काय सांगितलं मी तिला. म्हटलं, मी नाही सांगितलं कारण आत्ताच जाऊन येईल. तर ती आई म्हणते माझी सासूबाई की तुम्ही तू जा ना, तुला चान्स मिळत असेल तर तू जाऊ शकतेस, असं काय नाही, मी बघेन इकडचं. आता तिची परवानगी मिळाली, ती मिस्टर नाही म्हणणार नाही हे मला माहितीच होतं. पण ते आंघोळीला गेले आणि त्याला फोनाचा आवाज आला, मी कोणाला बोलते कोणचा आणि काय ते माहिती ना. तर ते मला विचारतात की कोणाचा फोन आहे. तर म्हटलं, असं असं ज्योत्स्नाचा फोन आहे. तर कशासाठी, तर दिंडीला नाव दिलं आहे माझं म्हणून. तर जा ना तू, त्याने पटकन म्हटलं. आणि तेव्हा 11 वाजलेले अक्षरशः. आणि दुसऱ्या दिवशी दिंडीचं बापूंची रामनवमी होती. मग ते म्हणाले, जा ना, मग आत्ता 11 गाडीने तू ताबडतोब तयारी कर आणि जा. मग माझा तेवढ्यात मुलगा आलेला मुंबई होता तो. तर मला सांगितलं ह्याला आशिषला घेऊन जा म्हणून. तर त्याला विचारलं, आपण जाऊया घरी. तर तो म्हणाला, काय हरकत नाही, जाऊया, चल. ते चपाती वगैरे तिथे तसंच ठेवलं, तयारी केली आणि मी 11 गाडीला आम्ही बसायला गेलो. आणि रात्री वाटतं 12-1 वाजता डोंबिवलीला पोचलो. सकाळी उठून नऊवारी वगैरे साडी नदबीत वगैरे घालून सकाळी आम्ही 6 वाजता दिंडीला तिथे गेलो. सकाळ 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दिंडीत मुलगा आणि मी पण नाचनात नाचलो. बापू पण तेथे होते, म्हणजे बापू आपली कशी इच्छा पुरवतात हे आम्ही हे केलं. श्रीराम अंबज्ञ.